नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातले आणि भारतातले हे हवामान अंदाज बघणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, नव्याचे अपडेट आहे, वेदर अलर्ट आहे। पुढच्या 24 तासात देशाच्या या भागात जोरदार पावसाची शक्यता व थंडीही वाढणार। तर मित्रांनो, कोणत्या भागात हा पाऊस पडणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया। बघा मित्रांनो, 24 ते 36 तासात देशात या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। तर संपूर्ण माहिती बघा, चक्रीवादळ गेल्यानंतर आता त्याचा परिणाम आपल्याला दिसून येत आहेत। काही ठिकाणी थांबून थांबून पाऊस पडत आहे। या दरम्यान काही ठिकाणी पावसाचा आता बर्फवृष्टीसुद्धा होण्याचा अंदाज असून यामुळे थंडी प्रचंड वाढणार आहे। दक्षिणेकडील राज्यामध्ये 1 डिसेंबरपासून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता अशी हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरप्रमाणेच डिसेंबर महिना असेल। डिसेंबरची सुरुवातसुद्धा कडाक्याच्या थंडीने होणार आहे असे हवामान तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की येत्या आठवड्यात पावसासह थंडी पुन्हा वाढू शकते। बघा मित्रांनो, पुन्हा ही थंडी वाढू शकते व पाऊस पुढच्या आठवड्यात येत्या आठवड्यात पडू शकतो। बघा मित्रांनो, पुन्हा चक्रीवादळाची शक्यता दिली आहे भारतीय हवामान विभागाने। IMD ने दिल्ली, NCR, उत्तर प्रदेश आणि राजस्थान विविध भागात गुरुवारपासून रविवारपर्यंत हलका पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून सांगितले जात आहे। तर बंगालच्या खाडीत आलेले इराणी चक्रीवादळ निवार अजून पूर्णपणे नष्ट झालेले नसतानाच आणखीन एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने याबाबत अलर्ट जारी केला आहे। हवामान विभागानुसार बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, जो पुढील 36 तासात डीप डिप्रेशनमध्ये बदलण्याची शक्यता आहे। पुढील 24 तासात तो आणखी ताकदवान होऊ शकतो, त्यामुळे पुन्हा एकदा दक्षिण भारतात मोठ्या पावसाची शक्यता आहे व 2 डिसेंबरला दक्षिण भारतात याचा जास्त परिणाम दिसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। बर्फाने आच्छादलेल्या पश्चिम हिमालयातून वाहणाऱ्या थंड्या वाऱ्यामुळे पारा घसरला आहे। हवामान विभागाने अगोदर म्हटले होते की सध्याची पश्चिम स्थिती प्रभावित झाल्यास किमान तापमान 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने वाढू शकते। ताजा अंदाज आहे की 1 डिसेंबरला बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम जोरदार पाऊस पडू शकतो। तामिळनाडू, पाँडिचेरी आणि कराईकल येथे 2 ते 3 डिसेंबर रोजी 2020ला वेगवेगळ्या ठिकाणासह काही ठिकाणात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे। तर उत्तर भारतात अनेक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने म्हटले आहे की पुढील आठवड्यात थांबून थांबून होत असलेली जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टी थांबेल व राजस्थानच्या बाउट आबूमध्ये 1 डिग्रीवर पोहोचला पारा। हवामान विभागाने थंडीचा वाढण्याचा इशारा दिला आहे। तर श्रीनगर लेह मार्गावर सेनमार्ग जोजिला अक्षरशः लडाखला जोडणाऱ्या खोरीत मोठी बर्फवृष्टी झाल्याचे वृत्त आहे। काश्मीरच्या गुलमर्गसह अन्य शेतात पारा 0 ते 5.6 डिग्री सेल्सिअसच्या खाली घसरला आहे, ज्यामुळे उत्तर भारताच्या अनेक भागात थंडी वाढली आहे। हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की हवामान विभागाच्या बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा हा तयार झाला आहे, जो पुढील 36 तासात डीप प्रिपरेशनमध्ये बदलण्याची शक्यता आहे। याचाच परिणाम म्हणून पुढील 24 तासात तो आणखी ताकदवान होऊ शकतो व यामुळे पुन्हा एकदा दक्षिण भारतात मोठ्या पावसाची शक्यता आहे। 2 डिसेंबरला दक्षिण भारतात याचा आपल्याला जास्त परिणाम दिसण्याचा अंदाज आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।